दिव्यागर दिव्यागर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले चार षटकांचा सामना पंचांच्या डाव्या बाजूने आणि उजव्या हाताने गोलंदाजी करताय टाइम लावला जातोय युआर टाइम स्टार्ट नाव इथून आपल्याला पंधरा मिनिटात पहिलं सत्र संपवायचं आहे हृतिक पहिला चेंडू तुषारसाठी पहिला चेंडू कव्हर रिझन मध्ये खेळून काढलाय पहिल्याच चेंडूवर फक्त आणि फक्त दिशा दाखवली धावा मिळतील चार 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 जे। होम ग्राउंड चा फायदा पहिल्या चेंडू पाहायला मिळालाय आपण कितीही वेळ करा आपल्याला फक्त पंधरा मिनटं दिली जातात त्यानंतर नक्कीच आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल दिव्यागर संघासाठी तर दर्यावरती संघासाठी सुद्धा तेच म्हणणं असेल आपल्याला पंधरा मिनिटात पहिलं सत्र संपवावं लागेल पहिल्या चेंडवर चार धावा आपलं खातं उघडलं वीरेंद्र सेवाग यांची आठवण करून दिली नंतर नो घोषित केला तिन्ही पंचांनी एकदाच हात दाखवलाय नो घोषित केला एक अवांतर धाव मिळते अवांतर धावेच्या मदतीने धावफलक फलक पाच धावांवर तुषारने वीरेंद्र सेवाग भारतीय क्रिकेट संघाचा माझी सलामीवीर याची आठवण करून दिली मात्र वीरेंद्र सेवागचं ज्या वेळेला भावेश नाव ऐकलं जातं ना त्यावेळेला मी नक्कीच सांगेन की वीरेंद्र सेवाग यांचा सर्वोत्तम धावा त्या म्हणजेच वीरेंद्र सेहवाग यांच्या इंटरनॅशनल टी ट्वेंटीमध्ये मध्ये सर्वाधिक धावा बघितल्या तर एकशे एकोणीस हा त्यांचा बेस्ट स्कोर आपल्याला नक्कीच माहिती आहे तर ओडिया क्रिकेट एक दिवसीय क्रिकेट पाहिलं तर वीरेंद्र सेहवाग यांच्या सर्वाधिक धावा आहेत दोनशे एकोणीस आणि जर आपण कसोटी सामने पाहिले टेस्ट क्रिकेट पाहिलं तर त्याच्यामध्ये वीरेंद्र सेवाग यांच्या सर्वाधिक धावा असतील तीनशे एकोणीस या एकोणीस धावा वीरेंद्र सेवाग यांच्या सर्वस्वी आपल्याला पाहायला मिळत आहेत गुणलेखक तेवढ्याच उत्कृष्ट रीतीने गुणलेखन करतायत दोन चेंडू आणि सहा धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात पुन्हा एकदा तू विघ्नेशच्या पहिल्यांदा ऋतिकच्या चेंडूचा सामना करेल ऋतिकने आपली दिशा बदलवली तर याचा काहीही उपयोग विघ्नेश्वर झालेला नाहीये का कोणताही प्रभाव पडलेला नाहीये एक धाव घोषित क्षेत्रात मिळते या एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचले सात धावांवर म्हणजे तीन चेंडू आणि सात धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात त्या दर्यावर्धी संघाच्या चा एका चौकाराच्या मदतीने तुषार अजूनपर्यंत खेळतोय पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळतंय पहिलं षटक मार्गस्थ आहे पहिलं षटक ऋतिक चोगले पुन्हा एकदा हलक्या आता खेळून काढलाय एक, एक चौकर आल्यानंतर एकही धावांवर जास्त लक्ष दिलं जाते त्यानंतर एक धावेच्या मदतीने धावफलक फलक ते आठ धावांवर चार चेंडू आणि आठ धाव म्हणजे येणाऱ्या दोन चेंडू मध्ये जरी दोन धावा आल्या तरी नक्कीच दुहेरी अंकाचा टप्पा पार केला जाईल दर्यावर्ती संघाकडून आपण पाहतोय पाचवा चेंडू ऋतिकेचा विग्नेस साठी पुन्हा एकदा स्वीप केलेला चेंडू नक्कीच एक धाव मिळते आणि एका धावेच्या मदतीने धाव संख्या पोहोचते ती नऊ धावांवर शेवटचा चेंडू पावर आपल्याच्या षटकातील पहिल्या षटकातील पुन्हा एकदा हलकी आताने खेळून काढलाय मात्र ही चूक महाग पडली असते आणि मला वाटतं तुषार एक वेगळ्या पद्धतीने पडलाय दावा हात आपल्या शरीराच्या खाली तुषार याचा अडकला होता मात्र चला आयोजक मी विनंती करतो आपल्याला पेनल्टी नसणार आहे कोणीतरी एक जण बी संघाचा कोण असेल दर्यावरती बी संघाचा तर त्यांनी आतमध्ये यायचंय काही लागलंच तर म्हणजे आताच लागलं असं नाही लागलंच तर बी संघाचा खेळाडू आला तरी आपण त्यांना पेनल्टी देणार नाही होत नक्कीच दिवे अगर मी बरोबर बोलतोय बी संघाचा जर कोणी आलाच काही अशा घडामोडी झाल्या तर त्यांना पेनल्टी दिली जाणार नाही स्वतः कर्णधार दिव्यागर संघाचा दर्शन गोलंदाजी साठी आलाय पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतोय तुषार साठी चेंडू दर्शन याचा तुषार कसा सामना करेल पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये खेळलाय मात्र थोडासा उन्नीस बीस झालाय नाही तर दोन धावा नक्कीच मिळाल्या असत्या एक धाव मिळते तुषार याला एका धाव्याच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय अकरा धावांवर एक चेंडू आणि अकरा धावा दोन्ही संघ तेवढ्याच ताक आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या क्वार्टर फायनल मध्ये मोठा फटका मिळालं सागर याच एकदा नक्कीच मिळेल एका धावेच्या होमकडनं थोडसरक्षण झालं होतं मात्र बॅकअप चांगलं मिळालं सागरचा एक धाव नक्कीच मिळेल एका धावेच्या मध्ये धाव फलक पोहोचले बारा धावांवर दोन चेंडू आणि बारा धाव पुन्हा एकदा तुषार बा हलकी हाताने खेळून काढलाय मला वाटतं चेंडू थांबलाय आतमध्ये नशीब बलोत्तर कारण नशीबाने सात दिली दर्यावरती संघाला आणि दोन धावा मिळत आहेत या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या संख्या चौदा धावांवर तीन चेंडू आणि चौदा धावा तीन चेंडूंचा खेळ अजून पर्यंत बाकी थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय दिव्यागरच्या रक्षकाकडून एक धाव मिळते घोषित क्षेत्रामध्ये या एका धावीच्या मदतीने धावफल कप पोहोचले पंधरा धावांवर चार चेंडू आणि पंधरा धावा दोन चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे पुढचा चेंडू दर्शन याचा विघ्नेश साठी दर्शन विरुद्ध विघ्नेश फॉलो थ्रू मध्ये खेळून काढला मात्र सुंदर क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळालं चेंडू निर्धाव जातोय या सत्रातील पहिला निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला शेवटचा चेंडू साठी पुन्हा विघ्ने हाताने काढलाय तुषारने पहिली धाव फास्ट घेतली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता मात्र एका धावेवर समाधानी व्हावं लागलं आणि एका धावेच्या मदतीने दुसरं षटक संपलंय दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती सोळा धावा म्हणजेच या षटकामध्ये फक्त आणि फक्त सहा धावा खर्च केल्या त्या दर्शन याने दर्शन एक चांगला अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो ज्यावेळेला नक्कीच टेनिस क्रिकेट टेनिस बॉक्स टाईप क्रिकेट आपण ज्या पाहतो त्यावेळेला नक्कीच प्रत्येक संघामध्ये एक दोन चांगले खेळाडू सागर सागर चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात स्टार खेळाडू पाहायला मिळतात या संघामध्ये सुद्धा आपल्याला दर्शन पाहायला मिळते पंचांचं अपील केलं जाते पंचांनी स्वैर घोषित केलंय हा चेंडू स्वैर घोषित केला जाईल नॉट आउट सुद्धा दिला जाईल जवळ फक्त यासाठीच बोलवलं होतं की पंचांचा जर रिव्ह्यू असेल तर दिव्यागर संघाला रिव्ह्यू घेण्याची वेळ आली नसती मात्र पंचांकडनं असं कळवण्यात आलं की रिव्ह्यू हा दिव्यागर संघाचाच आहे त्याच्यामुळे यापुढे यापुढे मैदानी पंच जो निर्णय देतील तोच निर्णय आपल्याला कायमस्वरूपी घ्यावा लागेल सगळ्या गोष्टीची दक्षता घेतल्यानंतर आम्ही निर्णय देतोय तर धावसंख्या पोहोचते ती सतरा धावांवर पुढचा चेंडू सागर याचा विघ्नेश साठी आणि या स्पर्धेतील पहिला टॅच मला वाटत डीजे मास्टर आपल्याला कळकळीची विनंती असेल आमचं समालोचन संपल्यानंतर आपण म्युझिक स्टार्ट केलं तर बरं होईल काही शब्द अपुरे पडतात निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा सागर सागर याचा तिसरा चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकवीस धावांवर तर मात्र नो बॉल चांगली चपळाई चतुराई विघ्नेशने दाखवली नो प्लस वन मिळतील एकूण दोन धावा या दोन धावांच्या मदतीने धाव फलक पोहोचलय तेवीस धावांवर दोन चेंडू आणि तेवीस धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत दर्यावर संघाच्या सलामीची जोडी खेळताना दिसते तुषार आणि विघ्नेश सागर सागराचा पुन्हा एकदा तिसरा चेंडू हलक्या बॅटने खेळून काढलाय जोपर्यंत क्षेत्ररक्षण होते तोपर्यंत एक, होते, एक धाव पूर्ण होते एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती चोवीस धावांवर तीन चेंडू आणि चोवीस धाव पुन्हा एकदा मोठा फटका ओमच्या हातात चेंडू स्थिर एक धावे पासून अडवू शकत नाही एका धावेच्या दा मदतीने धाव फलक पोहोचले ते पंचवीस धावांवर चार चेंडू आणि पंचवीस धावा पहिला वहिला टॅप दर्यावरती चषक मधील आपल्याला पाहायला मिळाला आता मात्र मोठा फटका घणाघाती फटका दोन क्षेत्रक्षकांना भेदून गेलेला फटका धावा मिळतील चार डी जे शेवटचा एक चेंडू बाकी एकोणतीस धावा धाव फलकावरती लागल्यात शेवटचा चेंडू एक चौकार ठोकल्यानंतर तुषार पुन्हा एकदा त्याच दिशेने घेऊन काढलाय प्रत्येक आता चेंडू जातोय प्रत्येक चेंडू फेकून गोलंदाजाकडे फेकेपर्यंत एक धाव पूर्ण होते एका एक धावेच्या मदतीने तिसरं षटक संपलंय तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती तीस धावा बिनबाद तीस धावा लिझा आमच्यापर्यंत आयोजक अंकुश पालेकर निरोप पोचा की बाहेरून कमेंट्स करायच्या नाहीयेत अतिथी अजय या सर यांचा आमच्या समाजाचे अध्यक्ष गणेश चौलकर खूप वर्ष क्रिकेट पासून लांब राहिल्यानंतर नितेश, नितेश पुन्हा एक दोन वर्ष आता खेळताना दिसत आहेत आपल्याला एकदम शांत खेळाडू दिव्यागर संघातील सर्वात शांत खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तोच नितेश पाटील आपल्याला पाहायला मिळतो पहिल्याच चेंडूवर थोडस का चाळ क्षेत्ररक्षण मी नक्की सांगेन की, की आउटफिल्ड खराब असली तरी सुद्धा क्षेत्ररक्षकाचं काम असतं की आपला चेंडू अडवणं आपला हंड्रेड पर्सेंट एफर्ट देणं हे क्षेत्ररक्षकाचं काम असतं पुन्हा एकदा त्याच दिशेने घेऊन काढला आता मात्र मिळेल एक धाव एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय ते पस्तीस धावांवर दोन चेंडू आणि पस्तीस धावा धावफलकावरती फलकावरती लागलेला दिसतोय आपण नॉकआउट स्टेज वर खेळतोय एवढं मात्र दोन्ही संघांनी लक्षात ठेवून कामगिरी करायची आहे मात्र आउट ऑफ द बॉक्स पहिला झटका पहिला हादरा बसतोय तो, तो दर्यावरती संघाला विघ्नेशच्या रूपाने डी जे उत्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तीन चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी फलंदाजीसाठी आलाय तो मनोज पहिल्या चेंडूवर टॅप खेळून काढलाय मात्र ओमच्या आता चेंडू जातोय तोपर्यंत एकदा एक धाव पूर्ण होतोय एका याच्यामध्ये त्याने धाव फलक पोहोचत ते छत्तीस धावांवर चार चेंडू आणि छत्तीस धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात पुन्हा एकदा नितेश तुषारसाठी मोठा फटका तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण धावबाद मिळेल का मात्र आणि निर्णय मला वाटतं पंच देतील नसेल तर एक क्रिकेटर म्हणून आपण योग्य नाही शेवटचा चेंडू मोठा फटका मात्र तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण अपील केले जाते पंचांकडे पुन्हा एकदा त्याच पद्धतीची आपल्याला खेळी पाहायला मिळते वन प्लस विकेट वन प्लस विकेट आपल्याला पाहायला मिळते एक धाव मिळते एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले अडतीस धावांवर एक درشن يعني هلو 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 مايك सांगेन की हा आपल्या स्पर्धेचा नियम आहे जोपर्यंत बाद झाल्यानंतर जोपर्यंत नवीन फलंदाज बाउंड्री लाईनच्या आतमध्ये इन होत नाही तोपर्यंत इन पॉवर प्लेच्या बाहेर जायचं नाहीये पुढचा चेंडू फलंदाजीसाठी आलाय नितेश चार चेंडूचा खेळ संपलाय तीन धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात जयेंद्र नाडफिकी झाली का चला कारण आझाद बायटर आलाय सुद्धा आलाय सलमान आणि मी विनंती करतो आमचे माननीय अतिथी चव्हाण सर दोन दोन धावांच्या मदतीने पहिलं षटक संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाच धावा जयेंद्र नाणेफेकी झाल्यानंतर आझाद फायटरच्या कर्णधाराला तिथेच थांबवायचंय चला आझाद फायटर आणि बीटीजी विराज तो स्पीकर थोडा तिकडे करणार विराज विराज स्पीकर थोड़ा तिकडे कर धन्यवाद विराज नाणेफेकी करून घ्यायची आहे जयेंद्र दुसरं शर्ट हाताळण्यासाठी आलाय तो मनोज नाणेफेकीसाठी आहे शाहरुख मनोज आपला सुंदर चेंडू बॅट ची कडा घेतली एसटी रक्षकाने काम पूर्ण केलं नानपैकी होते के आता आझाद फायटर आणि बीटीजे मध्ये दोन संघा दरम्यान नानपैकी करतील आमचे अजय चव्हाण सर नानपैकी जिंकले आझाद फायटर संघाने नानपैकी जिंकले द्यायचं मित्रा आणि तुला थांबायचं सुद्धा आहे इथेच सर थांबवलंय कर्णधाराला आझाद फायटर संघाच्या कर्णाला थांबवलंय तर आझाद फायटर साठी जो साई विरुद्ध आझाद फायटर असा सामना झाला त्या सामन्यासाठी मुबशीर शिरगावकर यांनी फॉरेन वरून आपल्याला पाचशे रुपयाचं पारितोषिक आझाद फायटरच्या संघासाठी दिले ते पाचशे रुपयाचं पारितोषिक कॅश प्राईज सुपूर्द करायचं आझाद फायटरच्या कर्णधाराला हे कॅश प्राईज सुपूर्त करण्यासाठी मी आमंत्रित करतो विष्णू चवळकर यांना लवकर यायचं आहे मी ज्यांना आमंत्रित केलंय विष्णू चवळकर सर बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी आझाद फायटर या संघाला कारण तुम्हाला जे कॅश प्राईज आलंय ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोच आमचे माननीय अतिथी हे कॅश प्राईज सुपूर्त करतील आझाद फायटर संघाला जो सामना जिंकला त्या सामना साठी कॅश प्राईज आला होतं आमच्या आयोजकांनी ते आमच्यापर्यंत पोहोचवलंय धन्यवाद शाहरुख बेस्ट ऑफ लक दोन्ही पुढच्या सामन्यासाठी पुन्हा एकदा निर्धाव चेंडू म्हणजे धावसंख्या तिथेच थांबलेली सहा धावांवर चार चेंडू आणि सहा धावा पुन्हा एकदा निर्धाव बॅक टू दू बॅक दुसरा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला शेवटचा चेंडू बाकी आणि हृतिक सुद्धा आउट ऑफ द बॉक्स माघारी परतलाय लाय घाताळलं दोन गडी मिळून एक धाव फक्त खर्च केली डीजे सात धावांवर पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका एवढं सुंदर क्षेत्ररक्षण एकदा मिळते एका धाव मदतीने धावफलक फलक पोहोचले आठ धावांवर एक चेंडू आणि आठ धावा धाव फलकावरती लागतात थोडस फास्ट खेळावं लागेल दिला सुद्धा एक चेंडू आणि आठ धावा आतापर्यंत धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरा चेंडू झालाय दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर आठ धावा धाव फलकावरती आपण पाहतोय अजूनपर्यंत चार चेंडूंचा खेळ बाकी हा मात्र स्वैर घोषित केलेला चेंडू पंचांनी एक अवंतर धाव मिळते अवंतर धावेच्या मदतीने धाव फलक पोचले ते नऊ धावांवर पुन्हा एक धावांतर धाव शाहरुख निर्णय कळवायचा शाहरुख दहा धावा तीन चेंडू आणि दहा धावा धावा फलकावरती लागल्यात चौथा निर्धाव आपल्याला पाहायला मिळते पंचांच बोट उंचवलंय दोन्ही पंचांनी तिन्ही पंचांनी बोट उंचावलंय त्यामुळे नक्कीच फलंदाज माघारी परतेल अभिनंदन विघ्नेश याच कारण नऊ चेंडूंच षटक हाताळून सुद्धा फक्त अडीच मिनिटाचा वेळ घेतला विघ्नेशने हे षटक हाताळण्यासाठी वैभव चौथं षटक हाताळण्यासाठी आजाद फायटर आपल्याला विनंती असेल पण रस्तीच्या मागे राहायचंय कॉपरेट करायचंय आपण जरा तिथून थोडस मागे हटायचंय सुदर्शन मडवे कुठं असतील तर व्यासपीठाकडे यायचे सुदर्शन मनवे लवकर लवकर यायचे व्यासपीठाकडे चला सामना चालू करायचा विनंती असेल पंचांना एक धाव मिळते चार चेंडूंचा खेळ बाकी अजूनपर्यंत वैभव याच्या पुन्हा एकदा मोठा फटका मात्र गचाळ क्षण तुषार याचं धावा मिळतील चार डी जे दोन चेंडूंचा खेळ बाकी एकवीस धावा धाव फलकावरती लागल्यात ना एकदा बॅटची कडा घेतली बाद झालाय संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपले फक्त प्लेईंग नाईन त्या खुर्चीवर जाऊन बसतील